सर नमस्कार नमस्कार नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं मुंबईमध्ये स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. या अड्ड्याचं ना लोक आपल्या इथे मुंबईमध्ये आतुरताने वाट बघत असतात. नक्कीच आतुरता असते बघा. प्रत्येक मुंबईकरांना असू द्या किंवा या कोकणवासियांना असू द्या, आपलं सर्जा सुंदरवर त्यांचं विशिष्ट असं प्रेम आहे. आणि विशिष्ट असं प्रेम आहे म्हटल्यानंतर सर्जा सुंदर ज्यावेळेस अड्ड्यात येतात त्यावेळेस प्रेक्षकांची भावगर्दी असू द्या, अनेक लोक इथं येतात आपल्या सर्जा सुंदरला पाहतात. खऱ्या अर्थानं ते त्यांचा जीव सर्जा सुंदरवर आहे म्हणूनच येत असतात. नक्कीच ना, आम्ही देखील ना तुमची गाडी बघितल्या बघितल्या धावत आलो का सर आलेत. नक्कीच नक्कीच, युट्यूबर्सला पण माहिती आहे सर आले म्हणजे $22 इन्कम आहे, त्याच्यामुळे सुद्धा येत असतात. मजेचा भाग सोडा, मात्र लोक आपल्याला प्रेम देतात म्हणूनच आपल्या व्हिडिओज लोक पाहत असतात. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया या मुलाचा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा. कारण हे युट्यूबर्स आहेत म्हणूनच हे क्षेत्र बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं साता समुद्राकडे पोहोचते. म्हणजे जरी मुंबईमध्ये शर्यती असल्या तरी घाटावरील लोकांना नक्की कोणता बैल अड्ड्यात आलेला आहे, त्या मालकाचे विचार काय आहेत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात. याच्यामध्ये यूट्यूबचं खूप मोठं श्रेय आहे आणि ते श्रेय तुम्हाला दिलंच पाहिजे. नक्कीच ना सर, म्हणजे तुमचा धाडसच मानला पाहिजे का वरना येऊन तुम्ही एक मुंबईमध्ये शर्यती करता. नक्कीच नक्कीच, बरेच लोक मला म्हणतात सर तुम्ही घाटावरचे लोक येतात आणि इकडं मुंबईमध्ये 3-3 शर्यती जुळतात. कारण लोकांना एक शर्यती जुळवून करणं खूप अवघड जातं, तर 3 शर्यती जुळवण्यामध्ये काहीच अवघड वाटत नाही. कारण जर सगळ्यांबरोबर आपले चांगले मैत्रीचे संबंध असतील, शेवटी खेळ आहे, हा खेळाच्या भावनेनं जर तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळाल तेवढ्या चांगल्या पद्धतीने शर्यती व्हाल. पण काय होतं, अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं, एकाच्या विरोधात जर तुम्ही बैल मागला तर ते म्हणतात आमची यांची शर्यत जुळत नाही, आमची यांची शर्यत जुळत नाही. मग त्या शर्यतीवर चांगल्या पद्धतीने होत नाही. म्हणजे काय की दोन जर चार तुल्यबळ बैलांमध्ये जर शर्यत झाली तर ती शर्यत पाहिला प्रेक्षकांना पण मजा वाटेल, मालकांचा पण कस पणाला लागतो, नियोजनकर्त्यांचा कस पणाला लागतो आणि आयोजकांना पण फायदा होतो. कारण चांगल्या पद्धतीच्या शर्यती झाल्या तरच मजा आहे, नाहीतर काय होतं अलीकडच्या कालखंडामध्ये मग पायऱ्यालाच बैल मिळत नाही. त्याच्यामुळं खूप एवढ्या उत्कंठावर्धक शर्यती होत नाहीत. पण आता आज नक्कीच बनवली अड्ड्यामध्ये त्या उत्कंठावर्धक शर्यती पाहायला मिळतील याबाबत ते मात्र शंका नाही. खेळ आहे, हार होईल जीत होईल, मात्र ती हार पण पचवता आली पाहिजे आणि जीत आला तर जास्त उन्माद पण झाला नाही पाहिजे. या दोन्ही पद्धतीचा जर आपण भान राहिलं तर ही शर्यत अजून चांगल्या पद्धतीनं चालेल. सर जसे तुम्ही बोलले ना आज एक शर्यत पण आहे, त्यामध्ये पहिरा पण आहे तुमचा. नक्कीच नक्कीच, मी तुम्हाला मग असेच सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण शर्यती करतोय. पहिली शर्यत सर्जा भुंगा विरोधात आणि दुसरी शर्यतीला भुंगा सुंदरला पहिरा आहे. म्हणजे काय, ज्याच्या विरोधात आम्ही पळतोय त्याच्यासोबत देखील पळतोय. म्हणजे हीच खरी या बिंजोडच्या शर्यत क्षेत्रातील एक नांदी आहे आणि तीच संस्कृती आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. नक्कीच ना, कुठेतरी आता जो अड्डे होतील ना एका दुसरा पारपार अड्डा होईल त्याच्यानंतर पाऊस. नाही नाही, नक्की शेवट समारोप आहे या बिंजोडचा आणि त्या समारोपाचा शेवट आपल्याला गोड करायचा आहे आणि तो गोड करण्यासाठी आज मुंबईत आलोय. नक्कीच ना, आता मुंबईची इथे कमिटी देखील खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आजचा अड्डा देखील खूप चांगला होईल. नक्कीच नक्कीच, मुंबईची कमिटी बद्दल बोलायचं तेवढं खूप कमीत. आमचे मित्र सहकारी संदीप माळे असतील किंवा अनेक कोण जे या कमिटीमध्ये आपलं योगदान देतात, कारण यांनी अत्यंत मोठं योगदान दिले हे शर्यत चालू होण्यासाठी आणि त्यांच्या योगदानामुळेच या शर्यती चालू झालेल्या आहेत. त्यांचं श्रेय आपण नाही करू शकत, पण खऱ्या अर्थानं आमचे मित्र सहकारी राहुलबाई पाटील यांचं देखील खऱ्या अर्थानं मोठं योगदान आहे. कारण राहुलबाईंच्या मैत्रीमुळेच आम्ही इथं येत असतो, त्यांचा सपोर्ट आम्हाला नेहमी असतो. आज जरी ते जे एन केमध्ये असले, जम्मू काश्मीरमधून जर भैया मुलाखत पाहत असेल तरी आम्हाला त्यांना सकाळीच फोन केलेला आहे की कशा पद्धतीने नियोजन करा, काय करा, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्या. म्हणजे त्यांचं सुद्धा सर्जा सुंदरवर तेवढंच प्रेम आहे जेवढं ते प्रेम मथुरवर आहे. कारण ते प्रेम करतात, आमची खऱ्या अर्थानं मैत्री आहे म्हणूनच आम्ही एवढ्या लांबून त्यांच्या नावासाठी येत असतो आणि आमचं त्यांचं नाव कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने टिकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. सर्जांना मथुर पळताना दिसेल का? नक्कीच नक्कीच पळताना आज पण दिसू शकतो, योगायोग असेल मथुर थोड्या वेळातच येणार आहे, एखाद्या वेळेस दिसू पण शकतो. आणखी विचारत आलं ना तर वरती देखील सभा झाली, त्यामध्ये काय विषय थोडे? नक्कीच नक्कीच, वरती सुद्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये 3 फेऱ्यांच्या मैदानामध्ये कोणकोणते नियम असावेत या संदर्भात चर्चा झाली आणि नक्कीच वरती पण घाटावर चांगल्या पद्धतीने संघटना अस्तित्वात होती, पण मध्यंतरी काय कालखंडापुरती ती बंद होती. नंतर आता पुन्हा एकदा कार्यान्वित झाली आहे, नवीन पद्धतीचे नियम, नवीन पद्धतीच्या घोषणा आणि चांगल्या पद्धतीने संघटना चालेल यासाठी आम्ही आशावादी आहोत आणि नक्कीच संघटना चांगली काम करते आणि चांगली काम करावे याच्यासाठी आम्ही सुद्धा त्या संघटनेसोबत आहोत. नक्कीच ना, मी सर बघतो ना तुमचा खूप अनुभव घेतलाय, वरती जरी मैदानात काय आले अन्याय झालं तुम्ही व्हिडिओ टाकता, पण बिंजोडमध्ये जर थोडेफार कधी काय झालं ना तरी पण तुम्ही व्हिडिओ बनवत ना, म्हणजे बिंजोडसाठी. नक्कीच नक्कीच नक्कीच, कारण अजून मी व्हिडिओला सांगतो की बदलापूरमध्ये मला माहित होता माझ्या गाडीला निकाल आहे, पण आयोजकांना सामना दिला
तरी पण तो मी मोठ्या मनानं मान्य केला. मी हेही म्हणजे ओपनली सांगतो की बदलापूर अड्ड्यात सरच्या सुंदरनं गाडी मारलीच होती वरदान आणि महबूबची, मात्र आयोजक म्हटले सामना आहे, तो मोठ्या मनानं आम्ही मान्य केला सामना आहे. परत आम्ही वरदान महबूबची गाडी याला कडावला मारली, म्हणजे खेळ आहे खेळाच्या पद्धतीने. त्याच्यानंतर महबूबवाले वैभव मुटे यांचे पण आमचे चांगले संबंध आहेत, त्याच्यानंतर परेश शेटचे वरदानशी पण आमचे चांगले संबंध आहेत. म्हणजे काय की आम्ही परत आम्ही 1BHKच्या फ्लॅटला वरदान आणि सुंदर एका पायऱ्यात पळवलेच होते, आणि त्याच्यानंतर वैभव मुटे यांचा पण फोन आला होता की आम्हाला एक पायऱ्याला सुंदर द्या, तर घाटावर येणाऱ्या दिवसात महबूब सुंदरसुद्धा पळणार आहेत. म्हणजे काय की इथं जरी आम्ही शर्यत केला तरी घाटावर आम्ही एकत्र पळत असतो, त्याच्यामुळं आमचं कुणाबद्दल वैर वैमनस्य असं अजिबात नाही, आम्ही सगळ्यांशी हसत खेळत असतो. आणि या शर्यत क्षेत्रात वैर करून काहीच फायदा नाही, ही मैत्री हे नातेसंबंध कशा पद्धतीने टिकेल याच्याकडे आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. एक चर्चेचा विषय ना, सर्वांच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या असतात का, पुढचा स्टेप काय ठरणार? तसं काही नसतं, असं काही नाही. आपण एक चांगल्या पद्धतीची एक संस्कृती एक परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन विषय नवीन नांदी करण्यासाठी प्रयत्न करत असतो, आणि नक्की चांगल्या पद्धतीचे प्रयत्न आहेत, नक्कीच त्याला भविष्यातसुद्धा यश येईल आणि ही शरीर टिकून राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. मित्रांनो बघा, सर आपल्याला कधीच नाराज नाही करत, बाबा हे मुलाखत घ्यायची हे. आता हे बघा, इथे पण आपले 2-3 युट्यूबर्स आहेत, सर्वांना सर बोलले का प्रत्येकाला अर्धा अर्धा तास येईल? नक्कीच नक्कीच, काय वेळ आहे आणि आता वेळेमध्ये जर माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार असेल, काही एक चांगला संदेश लोकांपर्यंत जाणार असेल, तर बोलायला काहीच हरकत नाही. नक्कीच या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर, धन्यवाद, तुमचे आभार असतील आमच्यावर. धन्यवाद धन्यवाद.